उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणाऱ्या शेतकऱ्यावर स्वतःच्या पोटाला चिमटा घ्यायची वेळ आली आहे. याची प्रचिती तुम्हाला नाशिक मधील हे दृश्य पाहून येईल. हे दृश्य शेतकऱ्यांची व्यथा मांडणार आहे. त्यांचे हाल पाहून तुमचेही डोळे पाणावतील. शेतकऱ्यावर मेथी आणि कोथिंबीर फुकट वाटण्याची वेळ आली आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील जोपूळ गावातील संतोष बरकले यांच्या मेथी आणि कोथिंबीरला केवळ 1 रुपया जुडी भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. आणि म्हणूनच या शेतकऱ्याने भर रस्त्यात आपला टेम्पो लावून नागरिकांना मेथी आणि कोथिंबीरच्या जुड्या फुकट वाटल्या. कांद्या पाठोपाठ भाजीपाल्याला देखील भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. बाजार समितीत केवळ 1 रुपया भाव मिळाल्याने या शेतकऱ्याने संतप्त होऊन रस्त्यावर भाजीपाला फुकट वाटण्यास सुरुवात केली. 1 रुपया भावाने भाजीपाला व्यापाऱ्यांना देण्यापेक्षा फुकट गोरगरिबांना देणे त्याला योग्य वाटले. कारण पिकावर 20,000 खर्च, काबाड कष्ट आणि त्याचे फळ शून्य ही हतबलता त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात दिसत होती. कवडीमोल भावही त्याच्या भाजीला भेटेना म्हणून त्या शेतकऱ्याने पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेली पिकं त्यानं फेकून न देता वाटून देण्याचा निर्णय घेतला. त्याने हतबल होत मेथीची आणि कोथिंबीरीची जुडी लोकांना फ्री वाटण्यास सुरुवात केली आणि लोकांनीही फ्रीमध्ये जुडी घेण्यासाठी तुडुंब गर्दी केली. यावेळी शेतकरी उदार झाला, मात्र त्याच्यासाठी कोणी उदार होईल का हा प्रश्न आजही कायम आहे. उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.